मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि स्पेशली जर तुम्ही MPSC च्या परीक्षा देत असाल तर तुमच्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनने त्यांच्या काही कोरोनामुळे परीक्षा रद्द झालेल्या होत्या आणि ज्या ज्यांच्या शेड्यूल परीक्षा होत्या 2020 मधल्या त्याचा शेड्यूल त्यांनी वेबसाईटवर कालच जारी केलेला आहे. तर त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि MPSC संदर्भात सुद्धा 30 बातमी मित्रांनो आलेली आहे. लॉकडाऊन नंतर जो शेड्यूल आहे MPSC चा, ज्या आपल्या परीक्षा रद्द झालेल्या होत्या, त्याचा संपूर्ण शेड्यूल हा वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे मित्रांनो. MPSC महाराष्ट्र समन्वय समिती यांनी ज्या MPSC ने 2019 मध्ये 6 मुख्य परीक्षा घेतल्या होत्या त्याचा निकाल अजून लावलेला नाही. तर त्यासाठी MPSC ची जी रिझल्ट मोहीम ट्विटरवरही राबवली होती, तर त्यामध्ये सचिन ढवळे सरांनी MPSC ला प्रश्न विचारलेला होता, तर त्याचं उत्तर MPSC ने दिलेलं आहे आणि सकाळच्या वेबसाईटवर सुद्धा ती न्यूज प्रसिद्ध झालेली आहे. तर एक दिलासादायक बातमी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्यामुळे पुढील परीक्षांचा अभ्यास करावा की नाही यावरून विद्यार्थी संभ्रमात आहे. तसेच राज्यभरातील विद्यार्थी गेले अनेक महिने अभ्यास करत असल्याने स्थगित परीक्षांच्या तारखांबाबत MPSC ने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. सचिन ढवळे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, तर MPSC ने त्यावर रिप्लाय दिलेला आहे. MPSC ने कोरोनामुळे ज्या परीक्षा स्थगित करून पुढे ढकलल्या आहेत त्याचे नवीन वेळापत्रक लॉकडाऊन संपल्यानंतर जाहीर केले जाईल. सुनील अवताडे, उपसचिव MPSC. तर मित्रांनो, MPSC ने आपल्याला रिप्लाय दिलेला आहे की कोरोनामुळे जेवढ्या परीक्षा स्थगित झाल्या होत्या त्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, तुमची PSI ST I कंबाईन क्लास 2 ची पूर्वपरीक्षा असो, त्यानंतर सिव्हिलची पूर्वपरीक्षा असो मित्रांनो, आणि तुमची AMVI RTU ची मुख्य परीक्षा असो, तर या सर्व ज्या परीक्षा आहे याचं नवीन वेळापत्रक आता लॉकडाऊन संपल्यानंतर जाहीर होणार आहे. तर आता 8 जून नंतर मित्रांनो सर्व महाराष्ट्रात सुरू होणार आहे, त्यामध्ये MPSC चं ऑफिस सुद्धा सुरू होईल. त्यानंतर लगेच आयोगाकडून वेळापत्रक हे जारी केलं जाईल. तर मित्रांनो, लगेच काही परीक्षेला सुरुवात होणार नाही, 1-2 महिने तरी त्याला कालावधी लागणार आहे. कारण जर स्टाफ सिलेक्शन कमिशनचं तुम्ही वेळापत्रक बघितलं तर त्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर पासून किंवा ऑगस्ट पासून त्यांच्या परीक्षा सुरू होणार आहे. तर तसंच आपला आयोग सुद्धा करू शकतं, जवळपास आता जून सुरू आहे, जुलै ऑगस्ट, तर सप्टेंबर पासून तुमच्या परीक्षांना तारख आहे आयोग जाहीर करू शकतो मित्रांनो. परंतु हे केव्हा शक्य आहे, जेव्हा जर कोरोना हा आपल्या जर बरा झाला म्हणजे लवकर जर त्याची परिस्थिती सुधारली तरच सप्टेंबरमध्ये या परीक्षा सुरू होऊ शकतात. अजून जर बिकट परिस्थिती होत गेली मित्रांनो तर परत परीक्षा पुढे जाणारच आहे मित्रांनो. तर एक चांगली बातमी आहे, एक आनंदाची बातमी आहे आणि एक विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी आहे की MPSC लवकरच त्यांच्या परीक्षांचं जे संभाव्य परीक्षांचे जे तारखा आहे त्या जारी करणार आहे वेबसाईटवर. जशा तारखा जाहीर झाल्या मित्रांनो मी तुमच्यापर्यंत बातमी घेऊनच येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीचं. तोपर्यंत धन्यवाद.